नमस्कार मंडळी. लॉकडाऊन तर आता संपला आहे, पण एक लॉकडाऊन अजून सुरू आहे. बिग बॉस मराठी सीझन 3 घरातला लॉकडाऊन. बिग बॉसच्या कलाकारांची नक्कल करण्याची करते आहे मी धमक. बघूया बरं बिग बॉसच्या घरात कोणी टाकलंय भाजीमध्ये नमक. इतकं मीठ घातलंय सगळ्यांनी, ही मी भाजी खाणार नाहीये. हिला काय झालंय आता एवढी आरडाओरडी करायला इकडे? हिला आम्ही मग कशीच सांगितलं होतं की आम्ही इथे या ठिकाणी कशाला घालवायच्या भाजीत मध्ये नमक. आमच्यात आहे तेवढी धमक म्हणून आम्ही नाही घालणार तुझ्या भाजीत नमक. नाही काही असलं तरी आज दादूस आणि मी ठरवलंय आम्ही काही खाल्लेलं नाही आहे, आणि इथं कोणी मग मनकड खेळत नाही आहे, आणि जर का अशी वागलीस ना तर काही होणार नाही आहे. मग पुढे गपचूप जेवावं, दोन घास नीट तर ते नाही. काय दादूस, बरोबरच सांगितलंय मी तिला, तरी ती हेच करते. हे वागणं कितपत बरोबर आहे सांगा. मिठाचं पाणी मिठाचं पाणी टाकतात खरं तर तसं नाही, एक्स्ट्रा मीठ नाही टाकलं आहे ते. परवा सर बोलले ना मिठाचं पाणी चालतं खरं, हां तर ते मी मिठाचं पाणी टाकलं आहे त्याच्यात. मी होते ना मी बघितलं आधी उगाच भडकले तिकडे, मॅडम पण भडकल्या तिकडे. हां मॅडम पण भडकल्यात आणि ती पण भडकली, पण तसं नाही. हेच मी तिला सांगते, ते रामलीला स्वतःचं डोकंच नाहीये, काहीतरी भडकून माझ्यावर बोलायला लागली आहे. नाही नाही मी या गोष्टीचा विरोधच करणार आहे. तिला काय समजायचं ते समजू द्या. या ठिकाणी मला काय माहिती.